कोपरगाव मतदारसंघासह शहरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा होत्या, त्यामुळे नागरिकांनी त्यांना ज्याप्रमाणे रस्त्याच्या मजबूतीकरणाचे काम अपेक्षित होते त्याप्रमाणे निधी देऊन दर्जेदार कामे कसे होतील याला प्राधान्य देऊन नागरिकांना अपेक्षित असलेला विकास केला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. कोपरगाव शहरात 45 लाख रुपये निधीतून प्रभाग क्रमांक 3 मध्ये व्यापारी धर्मशाळा दक्षिण बाजू रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, ठक्कर घर ते साईबाबा मंदिर रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये वसीम खाटिक घर ते शकील शेख घर रस्ता मजबूतीकरण करणे व प्रभाग क्रमांक 8 मध्ये फकीर कुरेशी ते हाजी मंगल कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे आदी कामाचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नगरविकास असेल, नियोजन विभाग असेल, याच्या अंतर्गत जे काही निधी कोपरगाव नगर परिषदला उपलब्ध झाला या विविध कामांचं भूमिपूजन मी या ठिकाणी करायला आज आलो. तर अनेक वर्षांपासूनची या सर्व नागरिकांची मागणी होती काही रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. जिथं गरज आहे तिथं त्यांना त्यांची मागणी का खोदून झाली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ते एस्टिमेट करून त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या चारी पाची रस्त्यांचं या ठिकाणी भूमिपूजन होऊन ते काम आता लवकरात लवकर चालू होऊन ते पूर्ण करतील. नगरपरिषदचे अधिकारी सुराळकर साहेब यांनी माहिती दिल्याप्रमाणे हे खोदून एस्टिमेट करणार आहे. त्याच्यामध्ये हे सगळेच रस्ते कॉन्क्रीटचे आहे, त्याच्यामुळे नागरिकांच्या मागणीप्रमाणे हे काम होणार आहे. जर कुठलं काही त्रुटी तुम्हाला नागरिकांना जाणवली तर निश्चितपणे माझ्यापर्यंत माहिती पोहोचवा. आपली जी काही शंका असेल ती शंका दूर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करू एवढं या निमित्ताने सांगतो. आपण सर्वांचा अनेक दिवसांचा प्रश्न जे 5 नंबर तलावाचं काम हे पूर्ण होऊन आपण त्याचं रविवारी जलपूजन केलेलं आहे आणि आता आपण 3 दिवसाआड पाणी देणार आहे. जे काही कनेक्शन शिफ्ट करण्याचे राहिलेले होते हे खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये नागरिकांनी अर्ज करायला पाहिजे. पण मी आता नगरपालिकेला विनंती केली का तुम्ही ते पुढाकार घेऊन सगळे नळ कनेक्शन शिफ्ट करावे, कारण आता आपल्याकडं पाणी साठा एवढा झालेला आहे की आपण दिवसाआड पाणी देऊ शकतो दिवसाआड. आणि आपल्याला 1 ते 4 काम करायचं आहे. राहिलेले टाक्या 1 जी टाकी आहे त्याचं काम करायचं आहे. काही पाईपलाईन राहिलं त्याचं काम करून आपल्याला रोज कसं पाणी मिळेल यासाठी माझे प्रयत्न चालू आहे. तर आपण सर्वांनी पाण्याचा वापर जपून करावा एवढीच विनंती करतो. धन्यवाद. मी सौ दीपाली संजय उदावंत सप्तर्षी माळा कोपरगाव या ठिकाणी बोलत आहे. आज आशुतोष दादा आमच्या एरियामध्ये आले आणि बऱ्याच दिवसापासून जो रस्त्यांचा विषय होता तो आज मार्गी लागणार आहे याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. तसंच आमच्याकडे पाणीही 3 दिवसाआड येणार याचा आम्हाला खूप आनंद आहे. महिलांच्या वतीने आज आमची जी समस्या होती ती दूर होणार याचा आम्हाला बऱ्याच वर्षाची जी आमची इच्छा होती ती आता पूर्ण होणार याचा आम्हाला आनंद आहे. तसंच आमच्या एरियामध्ये सगळ्या महिलांना जिमला जाण्यासाठी कुठेही जमत नाही, त्यामुळे आमच्या एरियामध्ये भाजी मार्केट यार्ड आहे. त्या ठिकाणी भाजी मार्केट तर होतच नाही पण त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जिमचे साधनांची व्यवस्था करून द्या. आणि तसेच इकडे डीएन मार्ट हा परिसर पण अतिशय चांगला आहे, परंतु मुळे हॉस्पिटल डीएन मार्ट किंवा जळगावकर सराफ हा एरिया चांगला आहे परंतु त्या एरियात पण रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे आणि गाड्यांची रहदारी पण भरपूर असल्यामुळे
तेथे तुम्ही आम्हाला त्याही रस्त्याची लवकरच व्यवस्था करून द्या ही आमची इच्छा आहे. दादांनी या रस्त्याचं काम केलंय, आज मार्गी लावलंय, त्याच्याबद्दल दादांचे खूप मनपूर्वक आभार. आणि पाण्यासंदर्भात महिलांचं खूप वर्षापासून जी समस्या होती ती दादांनी सोडवली, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून सगळ्यांच्या महिलांच्या वतीने मी आभार मानते. आणि दादांकडे एवढंच एक म्हणणं आहे की ह्या आमच्या भागामध्ये अंगणवाडी नाही तर मुलं आणि गरोदर महिला वंचित राहता याच्यापासून. तर आम्ही शिवाजी रोडला जातो त्या महिला आम्हाला घेत नाही, त्या म्हणतात तुमच्या वार्डात अंगणवाडी नाही, तुम्हाला कोणत्याच प्रकारे आम्ही लाभ देऊ शकत नाही. तर दादांना एवढंच म्हणणं आहे की आमच्या वार्डामध्ये अंगणवाडी आम्हाला उपलब्ध करून द्यावी. घरापर्यंत येतील अशा पद्धतीने तुमच्या कारकीर्द असताना हे पण ठेवायची आता गरज राहणार. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.